सुशांतच्या आत्महत्येनंतर मुंबई पोलिसांनी तपास चालू केला आणि त्या तपासामध्ये अनेक धक्कादायक बाबी निदर्शनास आल्या आणि त्यावेळेस ही गोष्ट सुद्धा निदर्शनास आली की सुशांतची बहीण आणि त्याचे कुटुंबीय दिल्लीच्या एका डॉक्टरच्या माध्यमातून फेक डिस्क्रिप्शन तयार करत होते आणि ती जी औषधे आहे ती औषधे ड्रग म्हणून त्याचा वापर होत होता आणि ती औषधे ही सुशांतला दिली जात होती. काही लोकांचं असंही मत आहे किंवा पोलिसांचंही असं मत आहे की ही ड्रग्ज देऊन की त्याला व्यसनाधीन करून त्याची जी मुंबईतील प्रॉपर्टी किंवा त्याची पवना येथील प्रॉपर्टी किंवा इतर ठिकाणी जी काही प्रॉपर्टी त्यांनी केली असेल त्या प्रॉपर्टीवर ह्या कुटुंबियांचा डोळा होता का आणि ती प्रॉपर्टी हडप करण्यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक त्याला ड्रग्जच्या आहारी किंवा व्यसनाधीन बनवलं का याची चौकशीसुद्धा करणं गरजेचं आहे. गेल्या अनेक दिवसापासून सुशांत केसच्या बाबतीत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहे परंतु हा महत्त्वाचा दुवा मात्र कोणाच्याही लक्षात आला नाही. मी आजच मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांना विनंती करत आहे की त्यांनी कृपया ह्या तपास ह्या माध्यमातून सुद्धा तपास करावा जेणेकरून सुशांतच्या मृत्यूचं गूढ सर्वसामान्य जनतेला कळेल. मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी आज सकाळी पत्रकार परिषदेमध्ये असं सांगितलं आणि त्याचबरोबर गृहमंत्र्यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेऊन हे जनतेच्या समोर आणलेलं आहे की सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर ज्यावेळेस सीबीआयकडे हा प्रकरणाचा तपास द्यायचा होता त्यापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांनी किंवा त्यांच्या काही आयटी सेलच्या लोकांनी 80,000 फेक सेल निर्माण केले होते आणि त्या 80,000 फेक अकाउंट जे निर्माण केले होते त्या 80,000 अकाउंटच्या माध्यमातून महाराष्ट्राची मुंबई पोलिसांची आणि प्रामुख्याने आघाडी सरकारची बदनामी ते करत होते असं निदर्शनास आलेलं आहे. त्याची चौकशी पूर्णपणे मुंबई पोलीस करतीलच पण हे सोशल मीडियावर ज्या पद्धतीनं कोरोनाच्या कार्यकाळामध्ये लोकांना दुसरी काही साधनं नव्हती सोशल मीडिया हा एकच साधन त्यांना होता आणि त्या माध्यमातून ह्या महाराष्ट्र सरकारची आणि मुंबई पोलिसांची जर बदनामी भारतीय जनता पक्षानं केली असेल तर ती निश्चितपणे घृणास्पद आहे. ज्या राज्यानं तुम्हाला 5 वर्ष मुख्यमंत्री पदासारखी खुर्ची प्रदान केली ज्या राज्यानं तुम्हाला 105 पेक्षा जास्त आमदार निवडून आणलेत आणि त्या राज्यावर तुम्ही अशा प्रकारे बदनामी करण्यासाठी केंद्रीय नेतृत्वाचा आशीर्वाद तुम्हाला मिळावा ह्यासाठी जर अशा प्रकारे बदनामी करत असाल तर निश्चितपणे चुकीचं आहे. आज तुम्ही ह्या महाराष्ट्राचं नेतृत्व एवढी वर्ष करत होतात बिहारला प्रभारी म्हणून तुम्ही त्या ठिकाणी महाराष्ट्राची बदनामी करून तुम्ही बिहारच्या निवडणुका जिंकणार आहात का हे सुद्धा महाराष्ट्रातील जनतेला कळलं पाहिजे. ठीक आहे सुशांत सिंग राजपूत केसचा निकाल जो काय लागायचा तो आता लागलेलाच आहे जनतेच्या मनातून. सीबीआयचा अहवाल यायचा आहे आणि सीबीआयचा अहवाल आल्यानंतर जे सत्यमेव जयते प्रमाणे ते जे जाहीर सर्वसामान्य जनतेला होणार आहे. पण महाराष्ट्रातील तमाम जनता संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये ज्या 106 हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या 106 हुतात्म्यांच्या हुतात्मा चौकात येऊन जोपर्यंत तुम्ही माफी मागत नाही तोपर्यंत ह्या महाराष्ट्रातील जनता तुम्हाला माफ करणार नाही.